त्यांना विचारतात इंग्रजी आणि मराठी हा तो जेठमलांकडून विचारण्यात आला की तुम्हाला मराठी कळतं का इंग्रजी कळतं का इंग्रजी अनुवाद केलेला कळतो का हे प्रश्न कशा प्रकारचं होतं. सुनील प्रभू यांनी जे प्रतिज्ञापत्र केलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण कामकाज इंग्रजीमध्ये चालते त्यामुळे कोणीही क्लायंट जेव्हा आपल्या वकिलांना काहीतरी मराठीत सांगतो ते इंग्लिशमध्ये उतरून घेतात. त्यांना ते सांगतात की अशा अशा प्रकारे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लिहिलेलं आहे आणि मग ते सही करून ॲफिडेव्हिट दाखल होते. त्याच्यामध्ये काही चुकीची प्रक्रिया नाही आहे. परंतु तुम्हाला इंग्लिश येते का, तुम्हाला सगळं माहिती आहे का, तुम्ही मग त्याच्यामध्ये एक ओळ अशी का लिहिली नाही की मला मराठीत समजून सांगितलं. ते सुद्धा सुनील प्रभूसुद्धा सुशिक्षित आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मला मराठीमध्ये जास्त चांगलं कळते आणि इंग्रजीमध्ये मला थोडा प्रयत्न करून ते समजू शकते पण मी त्याच्यात खूप कम्फर्टेबल नाही आहे. अजून कोणाकडे साक्षी यापुढे नोंदवल्या जाणार आहे सुनील प्रभूंनंतर? सुनील प्रभूंनंतर अजून कोणाला बोलवतील माहिती नाही. पण जे शिवसेना पक्ष कार्यालयातून सगळ्यांना ईमेल पाठवण्यात आलेली होती तर ज्यांनी ती ईमेल पाठवली होती त्यांना साक्षीदार म्हणून बोलवण्यात येणार आहे आणि त्यांनी ती ईमेल कोणाच्या सांगण्यावर पाठवली केव्हा पाठवली वगैरे प्रश्न विचारले जातील. परंतु एकूणच साक्षी पुराव्याची प्रक्रिया जी आहे ती अडखळत आणि विलंब लावण्याच्या सगळ्या उद्देशाने सुरू आहे असं माझं मत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.